तर तो 2 तासाचा चित्रपट पाहत असताना जोपर्यंत त्या 2 तासाच्या दरम्यान देशात 3 बेरोजगार तरुणांनी आत्महत्या केलेली असेल, 4 लोकांची हत्या झालेली असेल आणि 8 तरुणींवर बलात्कार झालेला असेल. नमस्कार, मी कोट क्रमांक 15 विषय मांडतोय, आजचा वर्तमान जीव कासावीस होतोय का. सध्याच NCRB चा रिपोर्ट आला आहे, त्या रिपोर्टनुसार 50 लाख गुन्ह्यांची नोंद झालेली आहे, जे मागच्या वर्षी घडलेल्या गुन्ह्यांपेक्षा 1.3% जास्त आहे. 1.5 लाख लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत, 29,017 लोकांची हत्या झालेली आहे आणि 32,559 मुलींवर बलात्कार झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी शेतकऱ्यांपेक्षा जास्त आत्महत्या तरुण बेरोजगारांनी केलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांची संख्या 10,349 आहे, तर बेरोजगार तरुणांनी केलेली आत्महत्या 12,936 एवढी आहे. NSSOच्या रिपोर्टनुसार 45 वर्षातली सर्वात जास्त म्हणजे सध्या देशात सुरू आहे, 6.1% देशात बेरोजगारी वाढलेली आहे, जी 45 वर्षातली सर्वात उच्चस्तरीय मंदी आहे. आणि भारताचे प्रधानमंत्री परीक्षा पे चर्चा करत आहेत, परीक्षा पे चर्चा, ज्यांनी परीक्षा दिल्या, ज्यांना रोजगार नाही, जे आत्महत्या करतात त्यावर कोणी चर्चा करायला तयार नाही. नितीन गडकरी साहेब म्हणतात की रोजगार मागणारे नाही, रोजगार देणारे वा. साहेब, आम्ही पण तेच म्हणतोय, रोजगार देणारे वा. तुम्ही रोजगार देणार आहात म्हणूनच तुम्हाला निवडलंय ना. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता बुलेट ट्रेन सर्वांना माहीत आहे, 4,000 जागांसाठी 15 लाख ज्या देशात फॉर्म येतात तिथे बुलेट ट्रेनची आपण स्वप्न पाहत आहोत. खरंच गरज आहे का बुलेट ट्रेनची? कोणाला जायचं आहे अहमदाबादला? जपानचे पंतप्रधान भारतात येतात, गंगा घाटवर नरेंद्र मोदींसोबत जातात, 3 तास गंगा आरती करतात, 3 तास गंगा आरती. शिंजो आबे मुक्त्यांना म्हणतात की जर आपल्याजवळ एवढाच वेळ आहे तर कशाला पाहिजे बुलेट ट्रेन. आता 5-6 दिवसानंतर आपलं अर्थसंकल्प संसदेत मांडण्यात येईल आणि देशात 2 अर्थसंकल्प मांडण्यात येतात, 1 अर्थसंकल्प संसदेत मांडण्यात येतो आणि 1 अर्थसंकल्प न्यूज चॅनलवर मांडण्यात येतो. यावर्षी काय होईल माहीत नाही, पण न्यूज चॅनलवरचा अर्थसंकल्प मी मागच्या वर्षी पाहिलं आणि खूप महत्त्वाचे मुद्दे मला त्या अर्थसंकल्पात दिसले आणि मी ते नोट करून ठेवले. कोणी वही पेन आणला असेल तर नोट करून ठेवा. त्याच्यात महत्त्वाचे मुद्दे होते जसे की निर्मला सीतारामनजी यांनी सुटकेसचा वापर न करता लाल बॅगचा वापर केला आहे, बही खात्याचा लिहून घ्या. आणि 3 भाषांचा वापर केला संसदेमध्ये भाषण देताना, शेवटी शायरी पण लिहिलेली आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदींनी भाषण सुरू असताना 86 वेळा टाळ्या वाजवल्या होत्या, 86च्या खाली अंडरलाईन केला कोणी लिहत असेल तर. काय 142व्या क्रमांकावर देश पर कॅपिटल इन्कमच्या बाबतीत गेला आहे. 40% जनता, 60 कोटी लोक पाण्यापासून वंचित राहणार आहे 2030 पर्यंत. आणि न्यूज चॅनलवर चाललाय प्रोग्राम, चाललाय डिबेट, चाललाय असली हिंदू वर्सेस नकली हिंदू. असली मुसलमान वर्सेस नकली मुसलमान काय चालू आहे? का बरं जीव कासावीस होणार नाही? का नाही होणार जीव कासावीस? भारताच्या निवडणुकीमधून जर जात आणि धर्म बाजूला काढले ना तर लोक कन्फ्यूज होऊन जातील की मतदान कोणाला करायचं. कारण लोकांनी धर्माच्या नावावर करतात, हा आपल्या धर्माच्या कामी येऊ शकतो. पण यावर्षी महाराष्ट्रात जे घडलं त्यावरून एक गोष्ट लक्षात आली की विचारधारेचा कोणत्याही पक्षाशी कुठेही संबंध नाही. मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनेगा, लाठी गोली खाएंगे, मंदिर वही बनाएंगे. किती लढलो त्या लाठी गोलीसाठी, किती लढलो त्या राम मंदिरसाठी, पण त्या उत्तर प्रदेशमध्ये मंदिर बनवण्यासाठी एवढं लढलो, पण त्याच उत्तर प्रदेशमध्ये एका मुलीला जिवंत जाळण्यात येतं, एका मुलीचे पूर्ण उन्नावमध्ये फॅमिली उद्ध्वस्त करण्यात येते, त्यासाठी आपण एवढं लढत नाही, त्यासाठी त्यावर इलेक्शन लढल्या जात नाही का? उत्तर प्रदेशमध्ये 4,500 रेप रोज होतात, 12 रेप्स पर डे. महाराष्ट्रामध्ये 2,000 रेप्स होतात दरवर्षी, 5 रेप्स अ डे. त्यावर का चर्चा होत नाही न्यूज चॅनलवर? त्या गोष्टी का हेडलाईन म्हणत नाही?
1600 कोटी रुपये केंद्राने निर्भया निधी म्हणून जाहीर केलेला आहे. 1600 कोटी, त्यापैकी 147 कोटी फक्त निर्भया निधी खर्च झालेला आहे. महाराष्ट्रात तर 1 रुपयाही निर्भया निधीमधून खर्च झाला नाही. 1 रुपयाही यावर का चर्चा होत नाही? ह्या गोष्टी राम मंदिरपेक्षा महत्त्वाच्या नाही का? ज्या निर्भयाच्या मागे संपूर्ण देश उभा होता, त्या निर्भयाला न्याय मिळवण्यासाठी 7 वर्षे लागतात. तर एक मुलगी जिच्यावर बलात्कार होतो, जिची FIR पोलीस ठाण्यामधून फाडण्यात येते, तिला किती वर्ष लागेलो याच्यावर विचार करायला वेळ आहे का कोणाजवळ? कधी केला आहे का विचार? फक्त राम मंदिर, राम मंदिर, या गोष्टी राम मंदिरपेक्षा महत्त्वाच्या नाही का? शेवटी जाता जाता फक्त 2 ओळी आठवतात. कहीं मंदिरों में दिया नहीं, कहीं मस्जिदों में दुआ नहीं, मेरे शहर में है खुदा बहुत मगर आदमी का पता नहीं. नमस्कार, मी स्पर्धक बोर्ड क्रमांक 43 व्यासपीठावर विषय मांडतो आहे. आजचे वर्तमान जीव कासावीस होतो आहे. उद्गार वाचक चिन्ह करत अवनीने सृजनतेला जन्म दिला मनुष्य रूपामध्ये, आणि मनुष्य एक जीव आहे असं आपण म्हणतो. पण मुळातच माणूस जीवाचं 1-2 मूलभूत अंग असतात. पहिलं असतं मन आणि दुसरं असतं शरीर. पण मन आणि शरीर याच्या बाबतीत सायकोलॉजी अँड फिजिओलॉजीच्या डेफिनेशन नुसार की ज्यावेळेस शरीर आणि मन यांच्यामध्ये अपेक्षा भंग होते, त्यावेळेस माणसांच्या अंतर्मनामध्ये नैराश्य आणि वैफल्यग्रस्तता निर्माण होते. आणि वैफल्यग्रस्ततेचं बीज म्हणजे भय असतं. आणि खऱ्या अर्थानं कवी ग्रेस म्हणायला लागतात की भय इथले संपत नाही, म्हणजेच खऱ्या अर्थानं भीती हे आमचा जीव कासावीस होण्यामागचं मूळ कारण आहे, हे आम्ही तुम्ही पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत राजकारणाच्या माध्यमातून विचार करायला लागलो तर आमच्या इकडे सहिष्णू भारताला एकंदरीतच हिंदुत्ववादी बनवण्यासाठी कसोशीनं जीव प्राण ओतून राबणारे सत्ताधारी दिसायला लागतात. पण दुसऱ्या बाजूला मात्र CAA आणि NRC सारखा ऍक्ट नकोच आहे. म्हणून सर्वसामान्य माणसं स्वतःचा जीव मुठीत घेऊन रस्त्यावरती उतरताना दिसतात. तर नव्हे तर फक्त भारतातल्या नव्हे तर अमेरिकेमध्ये असलेले जॉर्ज द सिरोसे नावाचा एक समाजसेवक सुद्धा तिथून आपला जीव आपल्या भारताच्या खऱ्या अर्थानं कायद्यांमध्ये ओतताना दिसायला लागतो. पण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय की कैलास विजय वर्गीय नावाचा एक भाजपचा नेता म्हणतो की आता नागरिकत्व कायदे ओळखणं फार सोपं झालंय. एखादा व्यक्ती पोहे खातोय ना, त्या पोहे खाण्याच्या पद्धतीवरनं तो बांगलादेशी हे ओळखायचं. म्हणजे बघा, आज पोहे खाण्याच्या आणि सर्वसामान्यपणे खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये भीती घुसवण्याचं काम जर इथलं राजकारण करत असेल तर मला असं वाटतं की उद्या कदाचित पोहे खाताना आमचा जीव तर कासावीस होणार नाही ना, हाच मुद्दा माझ्या मनाला पडायला लागतो. आणि हीच या विषयाची सगळ्यात मोठी शोकांतिका वाटायला लागते. म्हणजे आमच्या इकडे एका बाजूला कलम 370 माध्यमातून काश्मीरमध्ये समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि लोकशाहीचं पुनरुज्जीकरण करण्याचं काम केलं, पण दुसऱ्या बाजूला मात्र त्याच काश्मीरमध्ये बंदुकीची गोळी वाजवल्यानंतर जीव कासावीस होणारी माणसं सुद्धा दिसायला लागतात. दैव जातो दुःखे भरता दोष हा कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा असा गदिमा बोलतात. पण खऱ्या अर्थानं हीच अध्यात्म रुजून प्रत्येक भाविकाला परमेश्वराला भेटण्यासाठी ज्याप्रमाणे जीव कासावीस करतो ना, अगदी तशा शिर्डीसारख्या धार्मिक स्थळामध्ये एका माणसाची रिंगटून जयभीमची रिंगटून वाजली म्हणून त्याला खऱ्या अर्थानं लाता बुक्क्यांनी तुडवण्याचं काम आमच्या इथली समाजव्यवस्था करायला लागते. नव्हे तर सचिन माळी नावाचा एक शाहीर स्वतःचं शाहिरी भाष्य करून स्वतःचा आवाज उठवतो आणि खऱ्या अर्थानं इथले कायदा व्यवस्था त्याला मात्र देशद्रोही म्हणून गृहीत धरतो. आणि मग खऱ्या अर्थानं आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल किंवा लोकशाही असेल, या दोघांचा सुद्धा जीव कुठेतरी कासावीस होताना मला दिसायला लागतो. आणि ही खऱ्या अर्थानं विषयाची सगळ्यात मोठी जमेची बाब दिसायला लागते. म्हणजे आमच्या इथं नोटाबंदी झाल्या, आमच्या इथं खऱ्या अर्थानं प्लास्टिक बंदी झाली. म्हणजे प्लास्टिक बंदी माणसांनी मान्य केली की नाही मला माहिती नाही, परंतु या प्लास्टिकमुळं वसुंधरेचा जीव मात्र निश्चित कासावीस झालेला दिसायला लागतो. म्हणजे या प्लास्टिकमुळं मृदेची अवनती होते, भूजल पातळी जर वृक्षतोड केली तर भूजल पातळी कमी होते, घोटभर असलेलं पाणी सर आता आम्हाला फक्त मुठभर सुद्धा मिळत नाही. अहो, ज्या ठिकाणी पाण्याची म्हणजे पाण्याच्या फुलपत्राची आणि तांब्याची जागा होती तिथं आज बिस्लरीची जागा यायला लागली आहे. आणि वसुंधरेच्या श्वासानं मात्र भलतीच आग ओकली आहे. आणि या आगीमध्ये ऑस्ट्रेलियामधले कित्येक प्राणी जीवाणू मात्र स्वतःचं अस्तित्व नष्ट करून घेताना दिसायला लागतात. आणि मग खऱ्या अर्थानं यासाठी कारण कोण आहे? इस जवाब और इस प्रश्न पे हमारे विश्व की जनता मौन है, ही वस्तुस्थिती आज
आम्हाला वर्तमानामध्ये दिसायला लागते। म्हणजे एकंदरीतच या विषयाच्या अनुषंगाने ज्यावेळेस मी विचार करायला लागलो की आजचं वर्तमान, तर आजचं वर्तमान समजून घेण्यासाठी मी वर्तमानपत्र खोललं, पुण्यनगरी चाललं, तर पहिल्या पानावरती दिसलं की कोरोना नावाचा एक डिसीज जो विषाणू चीनमधून आज भारतामध्ये घुसखोरी करतोय, ज्याच्यामुळे 26 जण मेल्यात आणि 830 जण आज संसर्गजन्य रोगामुळे खऱ्या अर्थानं पीडित झालेले दिसायला लागतात। आज मुंबईमध्ये 2 माणसं कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेली आहे। म्हणजे ही बातमी वाचल्यानंतर माझं मन अस्वस्थ झालं आणि स्वतःच्या स्वास्थ्याविषयी मात्र माझं जीव कासावीस झालं। म्हणजे खऱ्या अर्थानं कोणतीही गोष्ट वाचल्यानंतर मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो आणि भीती उत्पन्न होते। T20ची मॅच खरं तर आम्ही काल जिंकलो असलो तरी सुद्धा T20ची मॅच जिंकण्यापाठीमागचं कार्यकारण भाव असा होता की खऱ्या अर्थानं गेल्या 2 वेळा वर्ल्ड कप मध्ये ज्या न्यूझीलंडनं आम्हाला हरवलं होतं त्या न्यूझीलंडनं हरवलेलं भय मात्र आमच्या क्रिकेट टीमनं काढून टाकलं होतं आणि भयमुक्त वातावरणामध्ये जिंकण्याची त्यांना संधी मिळाली होती। मला वाटतं अशी संधी आमच्या इथल्या प्रत्येक स्त्रीला का मिळत नाही। म्हणजे एखादी पोरगी घराच्या बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी ती सुरक्षित घरी परतेल की नाही हे आम्हाला कळत नाही। म्हणजे असिपापासून ते डॉक्टर प्रियंका रेड्डी पर्यंत निर्भया कोपर्डी पाथडी अनेक प्रकरणे दिसायला लागतात तेव्हा मला वाटायला लागतं की रावणानं सीतेला एकदा पळवून नेलं म्हणून दरवर्षी आम्ही त्या रावणाला जाळतो। पण स्वतःचाच बाप स्वतःच्या पोरीवर बलात्कार करत असताना त्या नराधमाला काही वर्षाची शिक्षा देऊन सोडून देतो, कायदा कुठंतरी कमी पडतोय वाटत नाही का? मला असं वाटतं डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालयातल्या तुम्ही सगळ्या श्रोत्यांनी किमान एवढं लक्षात घेतलं पाहिजे की कडक कायद्याची अंमलबजावणी आता त्वरित होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। LGBT कम्युनिटी ज्यांना 377 कलम मान्य करून दिला असला तरी सर्वसामान्य जनतेंनी मात्र त्यांना अजूनही मान्य केलेलं नाही। समतेच्या दिव्यात ममतेचा प्रकाश टाकून समान हक्कांच्या कवच कुंडलामध्ये त्यांच्या स्वतःच्या भय भूक भाकरीच्या प्रश्न मिटवण्यासाठी टाळ्यांचा आवाज करत ते फिरत बसतात स्वतःचा अस्तित्वाचा शोध घेत। मला असं वाटतं की रेल्वेच्या ट्रेनमध्ये पुरुष पोलीस ठेवलेला असतो त्यांना कडून तृतीयपंथींना संधी द्या ना, त्यांचे शरीर आणि शारीरिक आणि मानसिक तपासणी करा। पुरुषाप्रमाणे शरीराचे असतात पण त्यांची मानसिकता स्त्रीची असते आणि त्यांची चाचणी करून त्यांना स्त्री सुरक्षा रक्षक म्हणून नेमलं तर तो घटक समाजात येईल, त्यांना रोजगार मिळेल आणि त्यांच्यातली 50% स्त्री जेव्हा सक्षम आणि सुरक्षित होईल ना त्यावेळेस त्यांच्यातला 50% पुरुष सुद्धा कुठेतरी सबलीकरण त्या पुरुषाचं झालेलं असेल। आणि खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष आणि तृतीयपंथी या सगळ्याच घटकांच्या माध्यमातून आमचा इथला जो प्रत्येकाचा जीव आहे तो कासावीस व्हायचा थांबेल। त्यामुळे आम्ही सर्वांनी एकजुटीनं एकमतानं डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचं प्रतिपादन करायला पाहिजे। बाबासाहेब म्हणतात की आमच्या इथं भारतानं लोकशाही दिली आहे पण त्या लोकशाहीला नुसतं लोकशाही म्हणून बघू नका, ती आमची तुमची सर्वसामान्य माणसांची जीवनशैली झाली पाहिजे। ती जीवनशैली बदलेल तेव्हा खऱ्या अर्थानं परिवर्तन घडेल, कारण समाज परिवर्तन बीद आमुसे स्वार्थ सुखाची आस नसे। समाज परिवर्तन बीद आमुचे स्वार्थ सुखाची आस नसे, सत्करणी देह वाहवा एकमात्र हा ध्यास असे। मनःपूर्वक धन्यवाद।